गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन आपल्या संख्याज्ञांचा दुसरा वीडियो पाहत आहे नंबरचा। तर क्वेश्चन आहे बघा, द प्लेस वैल्यू ऑफ 5 इन 214.56 म्हणजेस काय आहे कि आपल्याला 5 चा प्लेस वैल्यू काढायचा आहे 214.56 मध्ये। तर बघूया आपण, डिसिमल दिलेला आहे 214.56। आता आपण पहिल्यांदा या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्येक प्लेसचा वैल्यू आपण समजून घेऊया। आता या 2 चा प्लेस वैल्यू, या 2 चा प्लेस वैल्यू किती येईल, 200 किती आहे, 200 प्लस या 1 चा प्लेस वैल्यू 10, या प्लेस याचा फक्त 4। इथपर्यंत आपण पाहिलं होतं, तर डिसिमल आल्यामुळं प्लस काय येईल 0.5 प्लस 0. इथं काय लिहितो आपण 0.6। अशा पद्धतीने या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म अशा पद्धतीनं आपल्याला करता येईल। म्हणजे 5 चा प्लेस वैल्यू 0.5 आपल्याला सापडला, 0.5 आपल्याला सापडला। परंतु आपण सोडत असताना कधी कधी काय होतं, ऑप्शनचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। तो कसा बघूया। आता 200 आपण कसं लिहितात, 2 × 100 बरोबर आहे। 200 म्हणजे किती, 2 × 100। या 10 1 × 10, या 4 बघा 4 × 1 असं लिहितात। तसेच या 0.1 कसं लिहायचं, 5 × 0.1, आणि या 6 साठी 6 × 0.01 म्हणजे 200 असंही लिहिता येतं, 10 असंही लिहिता येतं, 4 असंही लिहिता येतं, आणि 0.5 अशा पद्धतीने लिहिता येतं। आपल्याला जो ऑप्शन काय दिला आहे त्यानुसार आपल्याला उत्तर शोधायचं आहे। नुसतं फक्त 0.5 प्लेस वैल्यू निघाला, परंतु जर तो ऑप्शनमध्ये नसेल, ऑप्शनमध्ये जर अशा पद्धतीचं जर असेल, तर आपल्याला या पद्धतीचं सुद्धा आपल्याला शोधता आलं पाहिजे। म्हणजेच 5 चा प्लेस वैल्यू किती आहे, 5 × 0.1। आता हे ऑप्शनमध्ये आहे, हे लिहिता येतं असंही लिहिता येतं, हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। क्वेश्चन वाचून घेऊया आपण, काय दिलेला आहे क्वेश्चन, फाइंड द डिफरन्स बिटवीन 5-digit ग्रेटेस्ट नंबर अँड 4-digit स्मॉलेस्ट नंबर। म्हणजेच काय म्हणता येईल त्याला, की 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांची तफावत किती, किंवा यांचा फरक किती, अशा पद्धतीचे उदाहरण आहे। या उदाहरणावरून आपण जेवढं घेता येईल तेवढं घेऊया। बघा, प्रथम बघूया आपण 1-digit बिगेस्ट नंबर। बघा, बिगेस्ट किंवा हायेस्ट घेऊ किंवा ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर उभं घेऊ आपण। असं इथं घेऊया आपण ग्रेटेस्ट आणि इथं स्मॉलेस्ट, इथं 1-digit समजा काय घेते आपल्याला, 1-digit नंबर। 1-digit सगळ्यात मोठा कोणता आहे सांगा, 1-digit आहे 9 आणि स्मॉलेस्ट 1, समजला। तर 2-digit बघा, 2-digit कोणता आहे सगळ्यात मोठा, 100 अगोदर म्हणजे कोणता आला, 99, स्मॉलेस्ट 2-digit 10 हो, 9 नंतर बघा, 9 नंतर कोणता येईल 2-digit 10 आला। त्यानंतर 3-digit किती येईल, 3-digit 999 आणि स्मॉलेस्ट 100। त्यानंतर 4-digit नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन आणि 1-digit
फोर डिजिट 1000 आला, त्यानंतर बघूया फाइव डिजिट नंबर, फाइव डिजिट कोणता असेल 99999 आणि स्मॉलेस्ट 10000, सोपं आहे ना। सिक्स डिजिट 9,99,999, स्मॉलेस्ट काय येईल 1,00,000। बघा अशा पद्धतीने हे आपल्याला करता येईल। तर लक्षात ठेवलं आपण, याच्यावर एखादी प्रश्न येतोच, याच्यावर एखादा प्रश्न येतोच, म्हणून ग्रेटेस्ट वन डिजिट 9, टू डिजिट 99, 999, फोर डिजिट 9000, म्हणजे जो नंबर मोठा आहे तो तोच नंबर आपल्याला रिपीट करायचा आहे। इथं स्मॉलेस्ट 1, 10, 100, 1000 हे आपल्या लक्षात येईल। मग आपल्याला काय मिळालं, फाईव्ह डिजिट ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे बघा, किती आहे 99,999, म्हणजे किती आला 99,999, फोर डिजिट स्मॉलेस्ट 1000 यांचा डिफरन्स मायनस केला आपण, म्हणजे किती आला 98,999। ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया। त्या धर्तीवर हाऊ मेनी फोर डिजिट नंबर्स इन ऑल आर देअर, म्हणजेच काय, चार अंकी एकूण संख्या किती आहेत, नंबर सिस्टीममध्ये चार अंकी संख्या एकूण किती आहेत। आता आपण या सगळंच बघूया, आपण एक अंकी संख्या किती आहेत बघूया आपण, म्हणजे वन एक अंकी संख्या म्हणजे वन डिजिटच्या एकूण संख्या, टू डिजिट, थ्री डिजिट, फोर डिजिट, फाइव डिजिट, बरोबर आहे, आणि सिक्स डिजिट। आता हे वाढत जाईल, बघूया आपण पुढे फाइव डिजिटपर्यंत घेऊया आपण। तर वन डिजिट, वन डिजिट एकूण संख्या किती आहेत आपल्या, 1 to 9 पर्यंत, म्हणजे किती झाल्या 9। वन डिजिट किती आहेत 1 to 9 पर्यंत, म्हणजे किती झाल्या 9, कारण 10 पासून काय होतं सुरू होतं टू डिजिट। मग 1 to 10 म्हणजे किती झाला 1 to 9 एकूण 9 झाल्या। टू डिजिट संख्या किती झाल्या 10 पासून ते 99 पर्यंत, 10 पासून 99, जर 99 पकडला आपण, 99 मधल्या 1 डिजिट 9 मायनस झाल्या, किती उरल्या 90, किती उरल्या 90 उरल्या। थ्री डिजिट 100 पासून 900 पर्यंत, नाईन किती थ्री डिजिट 100 पासून 99 पर्यंत थ्री डिजिट संख्या आहेत, त्यातल्या एकूण कटल्या किती, समजा एकूण किती कटल्या, ह्या 90 आणि ह्या 99 कटल्या, उरल्या किती 900, म्हणजेच थ्री डिजिट किती नंबर आहेत 900। तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे फोर डिजिट किती असतील मग 9000, फाईव्ह डिजिट 90,000, सिक्स डिजिट 9,00,000, सेवन डिजिट 90,00,000, एट डिजिट 9 crore, अशा पद्धतीनं ही घेता येईल। मग आपल्याला जे काय सांगितलं, फोर डिजिट नंबर किती आहेत, तर किती आहेत 9000, अशा पद्धतीनं हा उदाहरण आपल्याला डोक्यात ठेवायचा, एखाद्या मार्काला येऊ शकतो। आता असाच एक पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी टाइम्स विल द डिजिट 9 अक्वर इन रायटिंग नंबर फ्रॉम 1 to 100, म्हणजेच काय आहे, 9 हा अंक 1 to 100 किती वेळा येतो, किती वेळा येतो। बघा आता प्रत्येक डिजिट बघूया आपण, जर 9 विचार केला आपण तर 9 मध्ये आहे, बरोबर आहे 19 29 39 49 59 69 79, बरोबर आहे 89 आणि 90 91 92 93 94 95 96 97 98 99, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी। कितने टाइम्स आए? ट्वेंटी टाइम्स। हाउ मेनी टाइम्स? ट्वेंटी टाइम्स। ट्वेंटी टाइम्स आला त्यानंतर बघूया झिरो कित कोणत्या याच्यामध्ये आहे? झिरो झिरो बघा डिजिट बरोबर आहे, तर काय होईल? टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी एटी नाइंटी आणि हंड्रेड। वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन। किती टाइम्स? इलेवन टाइम्स। आता वनचा विचार करूया आपण। वन टेन इलेवन ट्वेंटी वन थर्टी वन फोर्टी वन फिफ्टी वन सिक्स्टी वन सेवंटी वन एटी वन नाइंटी वन आणि हंड्रेड। वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन। इलेवन झाल्यानंतर ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइंटीन। थर्टीन झाले, फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइंटीन ट्वेंटी ट्वेंटी वन। वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन। लक्षात घ्या, फक्त हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की झिरो हा इलेवन वेळेस इलेवन टाइम्स, झिरो हा किती वेळेस? इलेवन टाइम्स। वन हा ट्वेंटी वन टाइम्स आणि टू टू नाइन हा ट्वेंटी टाइम्स। करून बघा अशा पद्धतीने आपल्याला घेता येईल।